कोकण रेल्वेवरच्या दिवा ते रत्नागिरी धावणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला इतिहासात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आलंय आजपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरती केवळ डिझेलवर चालणारं इंजिन जोडून एक्सप्रेस चालवल्या जात होत्या त्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ व्हायची त्यासोबतच तांत्रिक अडचणी आणि मर्यादाही येत होत्या मात्र गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे मार्गावरती जे विद्युतीकरण करण्यात आलंय त्याचाच परिणाम म्हणून आता इलेक्ट्रिक इंजिनवरती एक्सप्रेस चालवण्यात येत आहेत दिवा रत्नागिरी पॅसेंजर पॅसेंजरला इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट